नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। सरकार विरोधी घोषणांनी दणाणून गेलं किनवट शहर। महाराष्ट्र शासनाच्या कंत्राटी पिरियडवर खाजगीकरणाच्या विरोधामध्ये किनवट येथील हजारो बेरोजगार आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। सर्व प्रशासकीय विभागातील 138 सवर्गातील जी पदे कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहे तो निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। सरकार विरोधी घोषणांनी आज किनवट शहर दणाणून गेलं। हजारो बेरोजगार विद्यार्थ्यांचा हा मोर्चा सहायक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आक्रोश मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन सहायक जिल्हाधिकारी यांना दिलं आहे। म्हणजे परिचरपर्यंत जे पदे आहेत ते सर्व त्यांनी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा जी आर जो काढलेला आहे तो शासनाने 6 सप्टेंबरचा जी आर त्वरित रद्द करावा आणि जी ही तलाठी भरती आणि आता ग्रामसेवक तलाठी जे जिल्हा परिषदच्या भरत्या राबवल्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये भरमसाठ फीस ठेवून त्यांनी गरिबाची लुटमार केलेली आहे। जवळपास तलाठी भरतीला 12 लाख अर्ज गेले होते, त्या 12 लाखप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे 1-1 हजार रुपयेप्रमाणे 120 ते 130 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झालेले आहेत। या प्रश्नावर आमच्या रोहित पवारांनी जेव्हा विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता तर त्या प्रश्नाला प्रतिउत्तर म्हणून माननीय महोदय आपले उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी असं प्रतिउत्तर दिलं की 1000 रुपये आपण यासाठी घेत आहोत की विद्यार्थ्यांची सिरियसनेसपणा पाहिजे म्हणून। सर, आमचे 1000-1000 रुपये देऊन आम्ही आमचे मायबापा सिरियस होत आहेत, त्यांना दवाखाने भेटत नाहीत, त्यांना आमच्या काही सुखसुविधा भेटत नाहीत या फीस वसुलीच्या नादामध्ये। त्यामुळं आमचं असं निवेदन आहे जिल्हाधिकारी साहेब उपजिल्हाधिकारी साहेबांना की त्यांनी या फीस वसुली धंद्यामध्ये सुद्धा लक्ष घालून आणि ही फीस वसुली यापुढे अशी होणार नाही। आपल्या जे राज्यसेवेचे पेपर होतात आपले ते एका पेपरची फीस 100 रुपयामध्ये 2-2 पेपर घेतात राज्यसेवेवाले, एक सीसॅटचा आणि एक जीकेचा, ते 100 रुपयामध्ये घेतात। याचा अर्थ असा धराव का आपण मग त्या UPSC वाले का सिरियस नसतात का? म्हणजे 1000 रुपये दिला म्हणजे सिरियसनेसपणा येतो का? हा एक मुद्दा आहे आमचा। आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जे 62,000 पदे 62,000 शाळा जे झडपीच्या समूह शाळा या गोंडस नावाखाली त्यांनी कंत्राटीकरण करायचं ठरवलेलं आहे ते त्वरित बंद करण्यात यावं यासाठी आमचं हे निवेदन होतं। आणि हे कोणाच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघालेला नाही आहे, स्वघोषित स्वविद्यार्थी स्वतःच्या जिम्मेदारीने इथं येऊन या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा अगदी शांततेत पार पडला आणि या मोर्चाची अख्ख्या महाराष्ट्राने दखल घ्यावी ही एवढी मी तुमच्या माध्यमातून मी सर्व माध्यमांना विनंती करतो आणि तुम्ही योग्य ती बातमी लावून आमची मागणी जोर लावून धरावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। फड सरांनी सांगितल्याप्रमाणे 6 सप्टेंबर 2023 जी आर रद्द करावा। आता या ठिकाणी कंत्राट पद्धतीनं नोकर भरती करणे म्हणजे हे गोरगरिबांच्या मुलांवर अन्याय होण्यासारखं आहे। त्याचबरोबर क्लास 2 पासूनची जी पदं आहेत ती पदं जे सेवानिवृत्त झालेले तहसीलदार आहेत नायब तहसीलदार आहेत मग त्यांनाच परत 10 वर्षासाठी परत सेवेमध्ये कंटिन्यू करायचं आहे। आणि मग आता ही जी काही गोरगरिबाची मुलं 4-4, 6-6, 8-8 वर्षापासूनची ढुंगाला फोडं येईपर्यंत अभ्यास करत आहेत, मेहनत करत आहेत आणि ते त्या मुलांची मुलींची जे आईवडील आहेत शेतामध्ये राबराब राबत आहेत, त्यांच्या रक्ताचं पाणी करत आहेत, ते आपल्या मुलांना शिकवत आहेत। आणि अशा पद्धतीने जर हे सर्व कंत्राट पद्धतीने आलं, पगार कमी जर झाला तर म्हणजे ह्या सर्व गोरगरिबांवर तो होणारा अन्याय आहे। ते अगोदर सांगितल्याप्रमाणे शासन करणे म्हणजे सूड घेणे नव्हे, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? शिक्षणाचा अर्थ फक्त नोकरी नाही आणि याचा अर्थ शासन करणे, याचा अर्थ बेरोजगारी निर्माण करणे असा नव्हे। कारण शासनाचा उद्देश हेतू कोणता? भारतात लोकशाही आहे, हेतू कोणता आहे की भारतातल्या म्हणजे भारतीय लोकांचा सर्वांगीण विकास करणे, भारतामधली जी तरुणांची बेरोजगारी आहे ती बेरोजगारी कमी करणे, त्यांना रोजगार मिळवून देणे। आता हे कंत्राट पद्धतीने भरती करून एक प्रकारे वेळ बिगारी निर्माण करण्याचं काम शासन करत आहे। त्याचबरोबर 62,000 शाळा महाराष्ट्रामधल्या जिल्हा परिषदच्या या ठिकाणी ते काय
काय करत आहेत की खाजगी त्यांचं नाव द्यायचं आणि त्यांनी काही जो शाळा चालवायच्या. परत 20 पट संख्या असल्यामुळं 15,000 जिल्हाभर शाळा बंद करण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे याचा अर्थ गोर गरीब ग्रामीण भागातले जे बहुजन वर्गातले जे पालक आपल्या मुलांना आता कुठं शिक्षणाचं महत्त्व कळालं आणि शिक्षण देत आहेत आणि अशा पद्धतीने जर खाजगीकरण झालं त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात भविष्य काळामध्ये फीस वसूल केली तर त्या ठिकाणी आमची मुलं शिकणारच नाहीत ना. आणि SC ST OBC जे काही प्रस्थापित वर्ग आहे त्यांना सर्वसामान्य माणसांविषयी काहीच नाही, त्यांना फक्त त्यांची पोळी भाजून घ्यायची आहे आणि खाजगीकरणाच्या माध्यमातून ते प्रस्थापित झालेले आहेत. पण प्रश्न आहे 85% बहुजन समाजाचा गोरगरीब लोकांचा. तर या ठिकाणी आताच फडसरांनी सांगितल्याप्रमाणे की किनवट तालुक्यातले जे तरुण स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलं मुली आहेत ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे कोणतं नेता नाही, राजकीय नाही, कुठलंच नाही. तर त्यांचे मागणी फक्त एवढीच आहे लोकशाही मार्गाने, कायदेशीर मार्गाने, संसदीय मार्गाने की 6 सप्टेंबरचा निर्णय त्यांनी त्वरित रद्द करावा आणि जे काही फीस मोठ्या प्रमाणात ते घेत आहेत ते फीस देखील त्यांनी बंद करावी अशा पद्धतीचं आमच्या सर्वांची मागणी आहे आणि सर्व लोकांचा या ठिकाणी सहभाग आहे. धन्यवाद. काय प्रतिक्रिया आहे मोर्चाच्या संदर्भाने? मोर्चाच्या संदर्भात म्हणजे सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे कंत्राटी पद्धतीचा हा आमच्या अंगा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा धोका झाल्यासारखा आहे. दरवर्षी नोकऱ्या करतात त्यातही कमी नोकऱ्या करतात त्यातही यावर्षी तर जास्त फीस वसूल केली. सरकार म्हणत आहे की 1,000 रुपये घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची सिरियसनेस वाढेल. मग 1,000 रुपये घेऊनसुद्धा तुमच्या परीक्षा केंद्रावर हा गोंधळ कार्यक्रम ऐकायला येतो, गोंधळ दिसतो, पेपर फुटतो. मग तुमची कुठली सिरियसनेस आहे हा प्रश्न मला सरकारला विचारायचा आहे. आणि राहिला पोलीस भरतीचा प्रश्न, तीही तुम्ही जर कंत्राटी पद्धतीने करता म्हणताय, पोलीस असतातच तुमच्या गुन्हेगारीला थांबवण्यासाठी, पोलीस असतातच तुमच्या ही गुन्हेगारीला थांबवण्यासाठी. जर तुम्ही कंत्राटी करत असाल तर ती गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच राहील. मग ते गुन्हेगारीला प्रवृत्ती तुमची कशी बसेल हेच मला सरकारनं विचारायचं आहे. आणि सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की जी काही गव्हर्नमेंट शाळा आहेत त्या तुम्ही खाजगीकरण करू नका. कारण जे काही गोरगरिबाचे विद्यार्थी आहेत पुढे एक खाजगी शाळेत नाही जाऊ शकणार. एका विद्यार्थ्यासाठी जरी तुम्ही शाळा चालू ठेवत असाल तर फ्युचरमध्ये तो देशासाठीच काहीतरी करणार आहे, ते तुमच्यासाठीच काहीतरी करणार आहे. तर तुम्ही ते खाजगीकरण करू नये. आणि पोलीस भरतीची ही जी भरती आहे ती तुम्ही लवकरात लवकर काढण्यात यावी. आणि ज्या बाकी काही जे सरळ सेवा जे काही पोस्ट आहेत त्याचे रिझल्ट हे लवकरात लवकर देण्यात यावे हीच माझी ही सरकारला नम्र विनंती आहे. धन्यवाद. परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.